नमस्ते, मी कुरकुरे बनवते आहे आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य दाखवते. एक वाटी तांदूळ घेतले आहे. हे तांदूळ एकदम साधे तांदूळ आहे, म्हणजे आपण कोलम तांदूळ घेतले तरी पण चालते. आणि आपल्या घरात जे तांदूळ असतील ना ते घ्यायचे. एक वाटी स्वच्छ धुवून घेतले दोन तीन वेळा. आणि याच्यासाठी लागणार साहित्य, एक चमचा मीठ घेतलाय, एक चमचा तेल आहे, अर्धा चमचा काली मिरी आहे, पाव चमचा ओवा आहे, अर्धा चमचा सोडा आहे आणि एक मोठा चमचा मी शेजवान चटणी घेतली आहे. सर्व साहित्य आहे ना कुकरला लावून, कुकरला दोन शिट्या करायच्या आहेत. आणि एक वाटी तांदूळ घेतले आहेत ना तर पाच वाट्या पाणी घ्यायचं आहे. आता मी पहिला आहे ना तुम्हाला कुकरमध्ये टाकून दाखवते. आता याच्यामध्ये हे सर्व साहित्य असं टाकायचं आहे अर्धत, कारण आपण मापून घेतलेलं असलं ना की लगेच टाकू शकता. काली मिरी पावडर, हे बेकिंग सोडा आहे अर्धा चमचा आणि ही शेजवान चटणी आहे. आपली मुलं कसे बाहेरचं कुरकुरे वगैरे खायला जातात ना, तर आपण असे घरात ठेवले ना की मुलांना तळून फ्राय करून दिले की मुलं पण खुश आणि आपण पण खुश, आपले पैसे पण बाहेर जाणार नाही. आपण मुलांना ना असे घरामध्ये कुरकुरे बनवून द्यायचे. आता याच्यामध्ये मी पाच वाटे पाणी ओतते. दोन तीन चार पाच. आता हे आपल्याला कुकरचे आहे ना, दोन शिट्या करायचे आणि कुकर थंड झाल्याशिवाय नाही खोलायचा. आता मी शिट्या काढून घेते आणि थंड केल्यावरच तुम्हाला मी खोलून दाखवते. दोन शिट्या झाले, एकदम मस्त छान झालाय. आता हे आपल्याला आहे ना अशा गोल चमच्यानी हे असं जरा ढवळून घ्यायचं आहे. हे असं कुकरमधून आहे ना असं वाटग्यात वगैरे काढून घ्यायचं, कारण आपल्याला चमच्याने आहे ना पिशवीत भरायचं आहे. मी दुधाची पिशवी घेतली आणि अशी थोडी कापून घेतली आहे. आता आपल्याला इथे आहे ना कोन पाडायचा आहे, कारण आपल्याला ना छोटे छोटे कुरकुरे बनवायचे आहे. तर थोडासा आपल्याला असा कोपरा फाडून घ्यायचा आहे. आणि याच्यामध्ये हे आता जे आपलं सारण बनवलेलं आहे ना ते आता याच्यामध्ये भरायचं आहे. असं पिशवीत भरलं ना की जो कोपरा आहे ना खालचा, त्या कोपऱ्यावर असं पिशवी दुमडायची आणि असं पकडायचं आणि इथून आपल्याला सोडायचे आहे छोटे छोटे कुरकुरे. ते गरम गरम असतानाच आहे ना पटापट करून घ्यायचे. कुरकुरे एक दिवशी उन्हामध्ये ठेवले, रात्रभर आता पंख्याखाली होते आणि आता परत आहे ना हे ताटामध्ये काढून घेणार आणि उन्हामध्ये ठेवणार. मग आपले कुरकुरे चांगले सुकणार आहे बघा. आता हे सर्व आहे ना हे मोठे भांडे ठेवायची काही गरज नाही उन्हामध्ये. आता हे ताटामध्ये ठेवायचे उन्हामध्ये, चांगले सुकतात बघा. हे आता ताट उन्हामध्ये नेऊन ठेवायचे आणि मधीच आहे ना जरा ऊन जास्त झाला ना की हे जरा हाताने असे हलवायचे, म्हणजे कसे माहितीये उलटे सुलटे सुकतात. सुकल्यानंतर तुम्हाला दाखवेन. आता मी तुम्हाला कुरकुरे दळून दाखवते. कुरकुरे पण मस्त छान फुलले. कुरकुरे हे कुरकुरे जे टाइमपास साठी. कसा वाटला माझा व्हिडिओ? छान वाटला. असे माझे सगळे रेसिपी पहा आणि प्रत्येक रेसिपीला माझ्या लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि घंटी पण वाजवा.